शिवसेनेकडे ज्या पद्धतीचे इनकमिंग सध्या चालू आहे, त्या इनकमिंग मधून सुद्धा अनेक भविष्यात नेतृत्व येऊ शकतात. कदाचित तुम्ही ज्या पंकजा मुंडेंची फार चर्चा करत आहात, त्या पंकजा मुंडे सुद्धा कदाचित आमच्याकडे येऊ शकतात. कोणी हे तो कुछ ब्रेकिंग भी कर बातमी सकता होऊ है. शकते. ठीक आहे. मला मला म्हणूनच तुम्ही कितीही बोलत करायचा प्रयत्न केला तरी मी त्याच्यावर अजिबात बोलणार नाही. त्याच्यानंतर जर मी असं विचारलं की तुमच्या लेखी महिला मुख्यमंत्री कोण, तरी तुम्ही म्हणणार की आमचे पक्षप्रमुख ज्यांना पाठिंबा देतील ते असतील. बॉस इज पण ऑलवेज राईट. शेवटचा प्रश्न, समजा शिवसेनेकडे तुमच्या पक्षाकडे उद्या मेजॉरिटी आहे, किंवा महाविकास आघाडी म्हणून तुम्ही ठरवलं की तुम्हाला 2 वर्ष आणि कोणाला तरी 1 वर्ष असं द्यायचं, तर सुषमा अंधारेंची वैयक्तिक इच्छा कोणाला असेल की शिवसेनेने कोणाला मुख्यमंत्रीपदी नेमावं, इच्छा म्हणून कोण असेल तुमच्या नजरेत, तुमच्या पक्षाकडनं? नाही, माझ्या पक्षामध्ये काय आहे की खूप असे नावं आहेत, खूप नावं आहेत. म्हणजे मी म्हटलं ना की किशोरी पेडणेकरांच्या सारख्या खूप अनुभवी असणाऱ्या महिला आमच्याकडे आहेत. तशाच अगदी बिहाइंड द कर्टन काम करणाऱ्या सुद्धा खूप महिला तुम्हाला दिसतील. त्याही सगळ्या महिला खूप महत्वाच्या आहेत, नाही असं नाही. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेकडे ज्या पद्धतीचे इनकमिंग सध्या चालू आहे, त्या इनकमिंग मधून सुद्धा अनेक भविष्यात नेतृत्व येऊ शकतात. कदाचित तुम्ही ज्या पंकजा मुंडेंची फार चर्चा करत आहात, त्या पंकजा मुंडे सुद्धा कदाचित आमच्याकडे येऊ शकतात. कोणी हे तो कुछ ब्रेकिंग भी कर बातमी होऊ सकता शकते. है. मला मला म्हणूनच तुम्ही कितीही बोलत करायचा प्रयत्न केला तरी मी त्याच्यावर अजिबात बोलणार नाही. सेनेकडे आमच्याकडे इनकमिंग फार जोरात आहे. बघा, आमच्याकडे सत्ता नाहीये. आम्ही कुणालाही टोल नाके देऊ शकत नाही, 50 खोके देऊ शकत नाही, मंत्रिमंडळाचं आमिष दाखवू शकत नाही, विधान परिषदेच्या जागेचं काहीच देऊ शकत नाही. आम्ही फक्त विश्वास देतोय सध्या जनतेला, आणि तरी सुद्धा आमच्याकडचं जे इनकमिंग आहे ते प्रचंड प्रचंड प्रमाणातलं इनकमिंग आहे. मराठवाड्यातल्या अशा कित्येक महिला नेत्या आहेत ज्या सध्या माझ्या संपर्कात आहेत. मराठवाड्यातल्या अशाही काही महिला नेत्या आहेत की ज्या महिला नेत्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून याच्या आधी काम केलेलं आहे, ज्या खासदार राहिलेल्या आहेत, आमदार राहिलेल्या आहेत, मंत्री राहिलेल्या आहेत, आणि त्या महिला दे आर एक्साइटेड, दे आर इंटरेस्टेड टू जॉईन अ पार्टी. सो अजून खूप सारे महिला चेहरे इकडे येतील आणि मग तेव्हा एक सर्वसमावेशक भूमिका ठरेल. त्यामुळे आत्ता जे आहेत या सगळ्यातनं जर मला असं वाटलं की माझ्या कुटुंबात अजून कोणाला संधी असायला हवी बरं, तर मी असं म्हणेल की किशोरीताई पेडणेकरांना संधी असायला हवी. फायनली सुषमा अंधारेंनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली, तर मग ती पंकजा मुंडेंच्या रूपाने असेल किंवा किशोरीताई पेडणेकरांच्या रूपाने असेल. खूप खूप धन्यवाद सुषमाताई. खर तर 1960 पासनं महाराष्ट्राला अजूनपर्यंत महिला मुख्यमंत्री न मिळणं हे तसं विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आता आपण चर्चा केल्याप्रमाणे अपेक्षा करूयात की लवकरात लवकर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री पाहायला मिळतील, आणि तुम्ही म्हटलात तसं त्या नावांपैकी कोण आहेत किंवा त्याच्यापेक्षा काही वेगळी नावं पुढे येतात का हेही बघायला मिळेल. या परिसंवादामध्ये सहभागी झालात आणि तुमची मतं अगदी दिलखुलासपणे मनमोकळेपणे मांडलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच.